आदेश तो बंद पाव सगळे व्यापाऱ्याने सुद्धा गेल्या 1.5 वर्षात गावाला आणि सर्व शासनाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. व्यापाऱ्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी असं मला जाणवलं की आम्हाला ग्रामपंचायत विश्वासात घेत नाही, परंतु जर ग्रामपंचायतकडून अशी चूक झाली असेल तर सगळ्या व्यापारी बांधवांची मी या ठिकाणी दिलगिर व्यक्त करते आणि संबंधित ग्रामसेवक असेल त्याला त्या पद्धतीची सूचना देऊन पुढच्या काळात भविष्यात असं कुठल्याही प्रकारचा प्रकार घडणार नाही आधी तुम्हाला सगळ्या व्यापाऱ्यांना याची सूचना दिली जाईल आणि मगच बंदाचा इशारा दिला जाईल. संबंधित अधिकार प्रांत साहेबांशी संपर्क साधला, तहसीलदार मॅडमशी संपर्क साधला, आपण कोरोनाची परिस्थिती पाहून गावातले ॲक्टिव्ह पेशंट किती आहेत हे पाहून या ठिकाणी व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय करण्यासाठी प्रांत साहेबांशी बोलून परवानगी भविष्यात म्हणजे पुढच्या 2-3 दिवसात देण्यात येईल असं मी या ठिकाणी नमूद. व्यापारी असोसिएशन अध्यक्ष बाबळ, आज या ठिकाणी आमची व्यापारी असोसिएशनची जी मीटिंग झाली ती या बंद जो पाबळ गावाने जो बंदचा निर्णय घेतला होता त्यासाठी आमची मीटिंग होती. तर आम्हाला कुठल्याही गोष्टीत विचारात घेत नाही ग्रामपंचायत, त्यासाठी आम्ही हा मीटिंग आयोजित केली होती. आम्ही त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य सविताताई यांना बोलवून प्रांत साहेबांना फोन लावला. प्रांत साहेबांनी आम्हाला 2 दिवसाची अवधी दिला की बाबा आज रविवार आहे आणि उद्या सोमवारी परवा दिवशी मी तुम्हाला निवेदन देतो असे आश्वासन दिले. तरी आम्हा सर्व व्यापाऱ्यांतर्फे विनंती का आम्हाला दुकानं आमची सुरू करण्याची परवानगी द्यावी ही विनंती. माझी एवढीच चर्चा आहे की ग्रामपंचायत असो वा पाबळगाव गाव असो याच्या विकासात किंवा याच्या कुठल्याही अडचणीत आमचा व्यापारी संघ कायम पाबळगावाच्या पाठीशी राहील. आम्ही कायम सहकार्य करू. आमची एवढीच इच्छा आहे की ग्रामपंचायतनी पण आम्हाला विश्वासात घेऊन सर्व काम करावे. उद्या गाववरही कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहे. गावाचे आम्ही सदैव गावाचे आम्ही पाठीशी आहे, त्याचप्रमाणे गावाने पण आमच्या पाठीशी राहावं ही नम्र विनंती.